that there must be fluency as well as accuracy in your language. So today I am gonna teach you how to make use of going to in our sentences. Here one thing which I would like to tell you right in the beginning, that whenever you are speaking about the actions which are likely to take place in future, you have got two options. There are many more options, but mostly the people use will or going to. जेव्हा तुम्ही फ्युचरबद्दल बोलता तेव्हा तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात. एक असते विल, विलने तुम्ही वाक्य बनवता आणि फ्युचरबद्दल बोलता. आणि दुसरा ऑप्शन असते गोईंग टूचा. तुम्ही गोईंग टूच्या फ्रेजचा उपयोग करून तुम्ही काय करता, फ्युचरबद्दल बोलता. आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? जर समजा मला जर म्हणायचं असेल की मी उद्या नागपूरला जाईल, तर मी म्हणतो आय विल गो टू नागपूर टुमारो. मी तुम्हाला उद्या भेटेल, आय विल मीट यू टुमारो. आपण नवीन गोष्टी शिकू, वी विल लर्न न्यू थिंग्स. तुम्हाला गिफ्ट मिळेल, यू विल गेट गिफ्ट. ती डॉक्टर बनेल, शी विल बिकम अ डॉक्टर. तो तक्रार करेल, ही विल रजिस्टर हिज कंप्लेंट. म्हणजे थोडक्यात आपण विलचा असा उपयोग करतो. पण जेव्हा तुम्ही फ्युचरबद्दल बोलता, पण ते फ्युचरमधली जी ॲक्शन आहे ती इमिडिएटली होणार आहे, असं अशी सिच्युएशन असते. की जसं आता मी म्हणतो आहे की मी तुम्हाला उद्या भेटेल, असं जर मला बोलायचं आहे तर मी म्हणेल आय विल मीट यू टुमारो. पण जर मला समजा असं म्हणायचं आहे की मी उद्या तुम्हाला भेटणार आहे, याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो की मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. असं जर मी म्हटलं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, तर तुम्हाला असं वाटते की हां सर सांगतील, थोड्या वेळानं सांगतील, उद्या सांगतील. पण तेच वाक्य जर मी मराठीमध्ये असं म्हटलं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, तर तुम्ही पटकन तुमचे कान म्हणजे असे हे होतात, कांट उकारतात आणि आपण बिलकुल तयार होतो. कारण मी जेव्हा असं म्हटलं की मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे, त्याचा असा अर्थ होते की इमिडिएटली मी आता ती गोष्ट सांगणं सुरू करणार आहे. आणि तेच जर मी म्हटलं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, तर ही गोष्ट उदार गोष्ट होऊन जाते. होऊ शकते थोड्या वेळानं, नंतर, उद्या सांगतील सर. म्हणजे एखादी गोष्ट जर फ्युचरमध्ये घडणार असेल, नंतर घडणार असेल, काही वेळानं घडणार असेल, तर तुम्ही विल वापराल. पण एखादी गोष्ट जर ताबडतोब घडणार आहे, इमिडिएटली घडणार आहे, अशी जर सिच्युएशन असेल तर मग तुम्ही विल न वापरता त्या ठिकाणी कोणती फ्रेज वापरा, कोणतं स्ट्रक्चर वापरा, गोईंग टू वापरा. जसं मला आता म्हणायचं आहे की बाबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, तर मी आय विल टेल यू अ स्टोरी न म्हणता मी काय म्हणेल, आय आम गोईंग टू टेल यू अ स्टोरी. आय आम गोईंग टू टेल यू अ स्टोरी नाव, असं म्हणेल मी. मग आता हे जे गोईंग टू आहे, हे गोईंग टू वापरताना थोडं विलपेक्षा वेगळ्या पद्धतीनं वापरावं लागते. गोईंग टू वापरताना गोईंग टूच्या आधी तुम्हाला टू बीचं रूप घ्यावं लागते. आता टू बीचं रूप कोणते कोणते आहेत? ॲम इज आर आहे, वाज वर आहे, प्रेझेंटमधले ॲम इज आर आहे, पास्टमधले वाज वर आहे. तर आपण पहिले ॲम इज आर कसं म्हणजे वापरतो त्याच्यावर थोडं बोलून घेऊ. बघा, तुमच्या वाक्याच्या सुरुवातीला जर समजा आय आला, तर तुम्ही काय वापरता? ॲम इज आर पैकी ॲम वापरता. ॲम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आणि आर म्हणजे आहे, बरोबर आहे. जर मी आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही आय ॲम म्हणता. आम्ही आहे असं म्हणायचं असेल तर वी ॲम नाही म्हणत आपण, काय म्हणतो आपण? वी आर. याला आर र न म्हणता काय म्हणा? आ, वी आ. मी आपण मी मला असं वाटते काल तुम्हाला सांगितलं तुम्ही की तुम्ही जर समजा ए आर ई जर शब्द याला जर असेल तर तुम्ही याला काय म्हणा? फक्त आर म्हणा, आ. आणि जर समजा ओ यू आर असेल तर याला आर म्हणा, आणि एच ओ यू आर असेल तर मग याला अवर म्हणा, याला हवर नका म्हणू, ठीक आहे. तर आपल्याला म्हणायचं आहे की आम्ही आहे तर आपण काय म्हणू? वी आर. तू आहे, यू आर. ते आहे, दे आर. म्हणजे वी, यू आणि दे यांच्यासोबत काय घ्यायचं आहे? आपल्याला आर घ्यायचं आहे. पण ही सोबत आपण काय घेणार? ही इज म्हणणार. तो आहे, ही इज. ती आहे, शी इज. तो किंवा ती आहे, इट इज. वस्तू पदार्थ प्राण्यासाठी आपण इट घेतो. सिंग्युलर नाऊन आहे तर तुम्ही काय घ्याल? इज. जसं बॉय इज, पण बॉईज आर, बॉईज आर. रमेश इज, रमेश इज. पण जर समजा पीपल असेल तर मग पीपल आर. म्हणजे असं आपल्याला ॲमेझॉन वापरायचं असते. तर समजा आय असेल तर आपण ॲम घेऊ, वी यू दे असेल तर आर घेऊ, ही शीट असेल तर इज घेऊ. मग आपल्याला या टू बी नंतर काय घ्यायचं आहे? आपल्याला घ्यायचं आहे गोईंग टू. आता गोईंग टू ज्याला ज्याला आपण लावू त्याला त्याला नार लागणार. जसं गोईंग टू स्पीक बोलणार, गोईंग टू ईट खाणार, गोईंग टू राईट लिहिणार, गोईंग टू टेक घेणार, गोईंग टू गिव देणार, गोईंग टू प्ले खेळणार, गोईंग टू टीच शिकवणार, गोईंग टू लिसन ऐकणार, गोईंग टू टेल सांगणार. ज्याला ज्याला तुम्ही गोईंग टू लावणार त्याला त्याला नार लागणार.
मग तुम्ही मला बघा, समजा आपण गोईंग टू टेबल म्हटलं तर मग टेबलनार असा अर्थ होईल का? गोईंग टू टेबल, टेबलनार. जसं गोईंग टू टेक म्हटलं तर घेणार, गोईंग टू इट म्हटलं तर खाणार, गोईंग टू प्ले म्हटलं तर खेळणार, तर गोईंग टू डोअर दरवाजणार, गोईंग टू विंडो खिळगळणार, असं काही होईल का? नाही. लक्षात घ्या, गोईंग टू आपण व्हर्बला जर लावलं, ॲक्शन वर्डला जर लावलं तर नार लागणार. गोईंग टू पेन, पेननार. गोईंग टू हाऊस, घरणार, असं नाही होणार. लक्षात घ्या, मला असं म्हणायचं आहे की फक्त आपण जे ॲक्शन वर्ड आहे, क्रिया दर्शवणारा जो शब्द आहे, त्याला जर गोईंग टू लावलं तरच काय होईल? नार लागणार. आणि नार लागणार म्हणजे ती ॲक्शन पटकन होणार आहे असा त्याचा अर्थ होणार. मग आता मी म्हटलं की आय ॲम गोईंग टू टीच, काय अर्थ होईल याचा? मी शिकवणार. ॲम म्हणजे आहे. आय ॲम गोईंग टू टीच, मी शिकवणार आहे. आपण शिकणार आहे असं म्हणायचं असेल तर वी आर गोईंग टू लर्न. वी आर गोईंग टू लर्न. तुम्ही जिंकणार आहे. यू आर गोईंग टू विन. ते येणार आहे. दे आर गोईंग टू कम. तो कार विकणार आहे. ही इज गोईंग टू सेल हिज कार. ती डॉक्टर बनणार आहे. शी इज बिकम अ डॉक्टर. कसं होईल? गोईंग टू बिकम, ते खूप महत्वाचं आहे. शी इज बिकम असं वाक्य होऊ शकत नाही. इट्स कम्प्लिटली रॉंग. इट्स ग्रॅमॅटिकली रॉंग. शी इज गोईंग टू बिकम अ डॉक्टर. ती डॉक्टर बनणार आहे. हे होणार आहे असं आपल्याला म्हणायचं आहे की हे होणार आहे. दिस इज गोईंग टू हॅपन. म्हणजे आपण म्हणतो ना की अरे अरे याचं काही लक्षण चांगलं नाही, ह्या तर एक दिवस मरणार आहे. हा असा मरणार आहे का? लय बेकार कंडिशनमध्ये मरणार आहे हा. तर मग आपण काय म्हणतो? हे असं होणार आहे. जो असा अतिकरण त्याची माती होणार. दिस इज गोईंग टू हॅपन. लिहून घ्या तुम्ही माझ्या हातानं. दिस इज गोईंग टू हॅपन. इट्स गोईंग टू हॅपन. हे होणार आहे. म्हणजे गोईंग टू हे खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी वापरता येते. जसं मी माझे करिअर गोल्स जे आहेत ते अचीव करणार आहे. आय एम गोईंग टू अचीव माय करिअर गोल्स. आम्ही एका प्रोजेक्टवर काम करणार आहे. वी आर गोईंग टू वर्क ऑन अ प्रोजेक्ट. त्यांना सक्सेस मिळणार आहे. दे आर गोईंग टू गेट सक्सेस. आता इथं कसं आहे, एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा जमाना कसा आहे माहिती आहे का? प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित असण्याचा जमाना आहे. तुम्ही समजा इंग्लिश बोलून राहिले आणि तुमचे जर प्रोनाऊन्सिएशन जर चांगले नसतील तर तुमचं इम्प्रेशन पडणार. आता जसं गोईंग टूला आपण गोईंग टू म्हणण्याचे दिवस राहिले नाही, दिवस बदलले. आता तुम्हाला गोईंग टूला गोईंग टू बोलताना गोईंग टू न म्हणता काय म्हणायचं आहे? गॉना म्हणायचं आहे. लक्षात घ्या, याचं उच्चारण तुम्ही असं करा, गॉना करा. याला शॉर्ट फॉर्म करून तुम्ही गॉना म्हणा. म्हणजे आता जे आपण वाक्य म्हटले की मी डॉक्टर बनणार आहे, तर आय ॲम गोईंग टू न म्हणता काय म्हणा? गॉना. आय ॲम गॉना. मग त्याला टू लावता का? आणखी काही काही जण काय करतात, आय ॲम गॉना टू बिकम अ डॉक्टर. असं नका करू. हे जे गोईंग टू आहे ना, याच्यामधलं जे गोईंग आहे याचं समजा धरून घ्या गो झालं, आपलं गॉन झालं याच्यातलं, आणि आज असेल हा तूचा समजा, टूला रिप्रेझेंट करते. म्हणून गॉनामध्येच गोईंग टू आलं. आता पुन्हा पुन्हा टू नका लावू. काही काही लोक म्हणजे एवढे कॉशियस असतात, एवढे दक्ष असतात की ते मग त्यांना म्हटलं अरे नाही गोईंग टू आहे तर टू नाही सुटला पाहिजे, आपलं वाक्य चुकलं नाही पाहिजे, मग गॉनाही वापरतील त्याला टूही लावतील. मग त्यांना वाटते, मग त्याचं समाधान होते का? आता जमलं बा. काही काही लोक आता ॲमेझॉन वापरताना करतात असे की बाबा मी डॉक्टर आहे तर आय ॲम इज अ डॉक्टर. म्हणजे ॲमही वापरतात, इजही वापरतात. मी पाहिलं काही काही ठिकाणी, असं मी म्हणत नाही का सर्वच बोलतात, पण एखादा आहे. पण गोईंग टूच्या बाबतीत असं होऊ शकते की आय ॲम गॉना टू बिकम अ डॉक्टर, अशी चूक होऊ शकते. याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. एकदा काय झालं की एक माणूस बसने प्रवास करत होता, एसटी बसनं आपल्या बसला होता आपल्या समजा सीटवर. आता त्याच्या बाजूला एक काकाजी आले, ते बसले. मग हे दोघंजण बसले होते, प्रवास सुरू होता एसटीनं. कंडक्टर आला तिकीट 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 करत, आणि आल्यावर याच्याजवळ जेव्हा आला तेव्हा ह्या माणसानं आपली एक तिकीट घेऊन घेतली. पण काकाजीनं काय केलं? काकाजीनं आपली तिकीट घेतली, एक तिकीट घेतली, इकडच्या खिशात ठेवली, आणि आणखी पैसे काढले, दुसरी आणखी एक तिकीट विकत घेतली, ती तिकीट इकडच्या खिशात ठेवली. आता ह्या बाजूचा जो माणूस होता त्याने आउट ऑफ क्युरियोसिटी उत्सुकतेने विचारलं की काकाजी हे तुम्ही एक तिकीट घेतली हे समजलं, पण हे जी तुम्ही दुसरी तिकीट घेतली हे कोणासाठी घेतली? अरे म्हणे कसं आहे म्हणे भाऊ, काकाजी सांगायला लागलेले की भाऊ कसं आहे म्हणे, पहिली तिकीट जर समजा हरवली म्हणे मग प्रॉब्लेम येईल ना म्हणे, म्हणून मग दुसरी तिकीट घेऊन ठेवली म्हणे.
मग आता हा जो होता हा जे ह्या एकदम हुशार व्यक्ती होता, याने ह्या म्हणे काकाजी मग दोन्ही तिकीट हरवल्या तर मग कसं कराल म्हणून तुम्ही? अरे का मला का मूर्ख समजला का म्हणे, त्यानं मागच्या खिशात हात टाकला, आपलं वॉलेट काढलं, त्याच्यातून बिलकुल महिन्याभराची पास दाखवली, मग या महिन्याभराची पासही काढली आहे म्हणे मी सांगा. आता येले काय म्हणाल तुम्ही, हुशारी म्हणाल. मग तशीच गोष्ट की नाही वा आपलं गोईंग टू चुकलं नाही पाहिजे म्हणून गॉनाही घ्यान आणि टूही घ्यान, तर त्या दोन तिकीटं काढल्यासारखी गोष्ट होऊन जाईल आपली. म्हणून आपल्याला गॉना घेतलं की टू नाही घ्यायचं आहे, गोईंग टू म्हणजेच गॉना. एकदम जास्त म्हणजे फुंकर मारून पाणी बरोबर पाणी पिणे बरोबर नाही, असं म्हणतात की कचरा त्याच्याच तोंडात जाते जो जास्त फुंकर मारून पाणी पिते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही करावा लागत. तर आपण गॉना म्हणून, मला म्हणायचं आहे की मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे. कसं म्हणता येईल? आय ॲम गॉना, टू नाही आला पाहिजे तोंडात, आय ॲम गॉना टीच यू ग्रामर. आता ग्रामरले ग्रामर र असं बिलकुल काही म्हणते ना, ग्रामर फर्स्ट इयर, मी फर्स्ट इयरमध्ये आहे म्हणते, माझा उद्या बर्थडे आहे म्हणते. म्हणजे ग्रामर आपण ग्रामर शिकू म्हणते, ग्रामर नाही म्हणतो ग्रामर. पण कसं आहे इंग्लिशचं कसं आहे भाऊ, जसं ते लोकं बोलतात तसं आपल्याला बोलावं लागेल. म्हणून तुम्ही ग्रामर न म्हणता ग्रामर म्हणा, ग्राम ब्रदरले ब्रदर, सिस्टर म्हणजे शेवटचा जो आर आहे ना तो सायलेंट असते, सिस्टर ब्रदर मदर फादर असं आहे. असं करावं लागेल, आपल्याला शिकावं लागेल, देश तसा बेस करावा लागेल, है ना. आपण इंग्रजी बोलायचं इंग्रजीच्या पद्धतीने बोलावं लागेल, आहे की नाही, तेव्हाच मजा येईल. तर मला म्हणायचं आहे की मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे. कसं म्हणू शकतो आपण हे वाक्य? आय ॲम गोईंग टू नी बोलताना काय म्हणायचं? गॉना, आय ॲम गॉना टीच यू ग्रामर. आम्ही तुझ्या भावाला झोपणार आहे. वी आर गॉना बीट युअर युअर ब्रदर. आणि युअरला युअर नका म्हणू, your your we are gonna beat your brother. असं बिलकुल म्हणजे असं उच्चारण प्रोनाऊन्सिएशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो प्रोनाऊन्सिएशनची एक कहाणी सांगतो. एकदा काय झालं, एक माणूस परदेशात गेला, फॉरेन टूरवर गेला, फॉरेन टूरवर गेला आणि एका हॉटेलमध्ये त्यानं समजा रूम बुक केली. आज तुम्हाला माहीत आहे का तिथं दोन चावे देते, म्हणजे एक चावी देत समजा त्यानं रूमची चाबी घेतली, आपलं सामान ठेवलं, दोन तीन ज्या सुटकेस होत्या त्याच्या बॅग्स होत्या त्या ठेवल्यात आणि मग तिथून तो खाली उतरला आणि जाताना रिसेप्शनिस्टजवळ चाब्या देऊन दिल्या कारण द्या लागते. आणि मग तो बाहेर गेला, 6 वाजताची वेळ होती, थोडं बाहेर फेरफार करून याव पाहून याव सिटीतून कसं आहे काय आहे. म्हणून मग तो बाहेर फिरायला गेला. मग फिरून आला 7:30 वाजता आला आणि त्या काउंटरजवळ आला जिथं त्या रिसेप्शनिस्ट असतात. आणि तिथं आल्यानंतर आता तिथं कोणाला मराठी हिंदी समजते, इंग्लिशच बोलावं लागेल अशी कंडिशन होती. बाहेर गाव म्हणजे बाहेर देशात म्हटलं म्हणजे इंग्लिशच लोक समजू शकतात, एक तर त्यांची लँग्वेज बोला नाही ती इंग्लिशमध्ये बोला. मग आता याला इंग्लिशमध्ये बोलायचं होतं, हा होता तुम्हाला मी जसं सांगितलं की याचं प्रोनाऊन्सिएशनमध्ये गडबड होती आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स तर केला पण प्रोनाऊन्सिएशनवर लक्ष दिलं नाही. हा आला आणि त्या रिसेप्शनिस्टला म्हटलं की मॅम प्लीज गिव मी माय किस, प्लीज गिव मी किस, असं म्हटलं त्यानं रिसेप्शनिस्टला. काय म्हटलं? प्लीज गिव मी किस. द किस कोणता? हे के असं हे आहे की नाही, KUIS. आता त्यांना बिचाऱ्यांना साध्या मनानं म्हटलं गिव मी किस. जसं त्यांना साध्या मनानं गिव मी किस म्हटलं, तिने साध्या मनानं घेतलं असं काय, जप पण ठेवून दिली कानावर बिलकुल एकदम. तिला असं म्हणजे एकदम असे ते भिमोड्या फिरत असते की नाही, एकदम असे कान असं एकदम दणानला. तर समजलंच नाही काय झालं बा, इथं काऊन मारलं. हा एकदम म्हणजे असा घाबरल्या चेहऱ्यानं पाहायला लागला की व्हॉट्स रॉंग, गिव मी किस मॅम. एकदम असा डबल दिली ठून इकडे. मला झालं राजा ह्या ह्या एकदम विचार पडला काहीतरी, म्हणजे एकदम असा ओरडायला लागला, कल्ला करायला लागला का हे काय सुरू आहे. मग मॅनेजरला धावत धावत काय झालं म्हणे, व्हॉट हॅपन. तेव्हा रिसेप्शनने सांगितलं, सर लुक ॲट दिस कस्टमर, ही इज आस्किंग फॉर किस. तो मॅनेजर एकदम गरम झाला, तोही महाराजाच मुलमुले होता. तर तो म्हणे अरे वा आय वॉन्ट माय किस, माय किस ऑफ माय सूट, किस ऑफ माय रूम, किस आय वॉन्ट टू ओपन द डोअर ऑफ माय रूम. जेव्हा त्यानं मग ते इशारे करून केले समजा करून दाखवलं, तेव्हा त्याला समजलं का याला काय पाहिजे, किज पाहिजे, किज. त्याला हा कीज मागून आला, कीज.
ह्या उच्चारण काय कोणाला किस, म्हणून याच्या दोन कान पडत बसल्या. पा थोडीशी चूक आणि तिथं सत्कार तरी झाला मग दोन कानावर खावा लागल्या. आपलं असं झालं पाहिजे का? म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय करा, प्रोनाऊन्सिएशनवर मोठं व्यवस्थित लक्ष द्या, बारीक लक्ष द्या. बऱ्याचशा चुका होतं आपल्या धीसला. आपलं हे टी एच आय एस आहे, आपल्या सवय पडून गेलेलं. काय काय म्हणायला सवय पडली आहे? धीस. मग दॅटल्या धॅट म्हणा, धीस धॅट म्हणतो का आपण? नाही, आपण काय म्हणतो? दॅट म्हणतो. तसंच याचं जे उच्चारण आहे, याचं उच्चारण धीस नाही आहे, याचं उच्चारण आहे धीस. धीस इज माय कार, धीस इज माय ब्रदर. धीस इज नाही, धीस धस असं नाही. मग तुम्ही दिलं टी एच यू एस आहे, याचा अर्थ अशा प्रकारे होते. मग याला धस म्हणता का तुम्ही? धस. Thus we learnt a new structure today. Thus, हे धस नाही आहे, हे धस, दिस, दॅट. तसंच ते वाजवर. आता तुम्ही, मी मगाशी जेव्हा म्हटलं की आपल्याला बाबा टू बी म्हणजे वाजवर हे वापरायचं आहे, तर काहीतरी त्यांना विचार पडला ना, वाज तर समजला, पण ते तुम्ही काय वर काय काय म्हटलं बा ते वर म्हणजे काय होतं? कारण आपल्याला सवय काय पडलेली आहे याला वेअर म्हणायची, वेअर म्हणायची सवय पडलेली आहे. वेअर कोणता माहिती आहे का तुम्हाला? हे जे समजा डब्ल्यू एच ई आर ई आहे, हे आहे वेअर. याला वेअर म्हणतात, याला म्हणतो आपण वेअर, त्याला वेअर उच्चारतो आपण. तर ते आपल्याला चेंज करावं लागेल. वी विल हॅव टू चेंज प्रोनाऊन्सिंग दिस वर्ड्स. इफ युअर प्रोनाऊन्सिएशन गो रॉंग, देन इट विल लिव व्हेरी बॅड इम्प्रेशन ऑन द माइंड्स ऑफ द पीपल. देअरफॉर इफ यू वॉन्ट टू एक्झरसाइज इन्फ्लुएन्स ओवर द माइंड्स ऑफ युअर स्पीकर्स, युअर लिसनर्स, the people around you, then you must understand that you need to learn pronunciations properly. For example, here you need to understand that this is not where, this is where. You must pronounce it where. This is again this, not this. And here I would like to bring to your notice one very important thing, that the pronunciation of this word is not where, it's were, were. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात म्हणजे ठेवत जायचे आहे. जसजसं आपण समजा आता कसं थेंबे थेंबे तळे साचे, एक 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 उच्चारण आपल्याला बरोबर शिकत जावं लागते. असं करता करता आपलं जे प्रोनाऊन्सिएशन्स आहेत ते त्याच्यामध्ये ॲक्युरेसी येईल. ठीक आहे, आपण इथं होतो. आता इथं वाक्य लिहितो मी की बाबा मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे असं मला म्हणायचं आहे. तर मी म्हणेल आय ॲम going to teach you grammar. आता बोलताना आपण समजा त्याला गाणं म्हणू. मी इथं गोईंग टू म्हटलं, काही म्हणा, गाणं म्हणा, गोईंग टू म्हणा, पण बोलताना मी तसं म्हणेल तुम्हाला गाणं म्हणा. तर आय ॲम गाणं किंवा गोईंग टू, आय ॲम गोईंग टू टीच यू ग्रामर. मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे. आता मला म्हणायचं आहे की मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे का? आपण क्लास अटेंड करणार आहे, वी आर गोइंग टू अटेंड क्लास. तुम्ही सक्सेसफुल होणार आहे, यू आर गोइंग टू बिकम सक्सेसफुल. ते आपल्याला मदत करणार आहे, दे आर गोइंग टू हेल्प अस. ती क्लास जॉईन करणार आहे, शी इज गोइंग टू जॉईन क्लास. तो पुस्तक लिहिणार आहे, ही इज गोइंग टू राईट अ बुक. म्हणजे आपण जेव्हा अफर्मेटिव्ह वाक्य बनवतो तेव्हा आपण सब्जेक्ट नंतर, म्हणजे जो कर्ता असते वाक्यातला, क्रिया करणारा जो शब्द असते, त्याच्यानंतर ॲम इजार ठेवतो, त्याच्यानंतर गोईंग टू ठेवतो, त्याच्यानंतर वर्बचं पहिलं रूप ठेवतो. पण जेव्हा आपण प्रश्न बनवतो, वर्बल क्वेश्चन, इंटरोगेटिव्ह क्वेश्चन, सॉरी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आपण म्हणतो त्याला. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, वर्बल क्वेश्चन म्हणजे असा प्रश्न की जो हेल्पिंग वर्बनं सुरू होतो, ज्याचं उत्तर येस किंवा नोमध्येच द्यायचं असते. काही काही जण कसं, त्यांना ज्यांना जमत नाही समजा असे प्रश्न तयार करणं, ते म्हणतात यू टूक मिल, यू केम लेट. म्हणजे त्याला प्रश्न विचारत असते की तुम्ही अमरावतीचे आहात का, यू आर फ्रॉम अमरावती. म्हणजे त्यांची जे जेस्चर्स असतात ते प्रश्नार्थक, म्हणजे काय म्हणतो, प्रश्न असल्याचं समजा दाखवतात, पण त्यांचं वाक्य प्रश्नार्थक नसते. तुम्हाला जर प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अमरावतीचे आहात का, तर तुम्ही म्हणाल म्हणजे आर यू फ्रॉम अमरावती, डू यू बिलॉंग टू अमरावती, तुम्ही जेवण केलं आहे का, हॅव यू हॅड युअर मील. तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य बनवावं लागेल. म्हणजे बोलताना तुमची जी समजा जी बॉडी लँग्वेज आहे, जे तुमचं उच्चारण आहे, जे तुमचं काय म्हणू आपण त्याला इंटोनेशन आहे,
ते तर प्रश्नार्थक असलंच पाहिजे. बिसाइड्स दॅट तुमचा जो वाक्य आहे ते वाक्यसुद्धा इंटरोगेटिव्ह असलं पाहिजे. मग तुम्हाला जर समजा असा येस नो टाईप प्रश्न जर विचारायचा असेल, येस नो टाईप प्रश्न कशाला म्हणतात, ज्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच असते, त्याला नंदीबैली प्रश्नसुद्धा म्हणतात. तुम्हाला माहीत आहे नंदीबैल काय करते, नंदीबैला तो त्याचा मालक विचारते इसकी शादी होंगी क्या, तो सांगते का नाही याची शादी नाही होऊ शकत, ह्या लय म्हणजे काय ठेंगणात जास्त आहे आणि बाय जास्तच उंच आहे बारीक असं काही सांगते का तो, काहीच नाही. तो एक तो हो म्हणते नाही तर नाही म्हणते, त्याला एवढंच समजते. तसं ज्या प्रश्नाचं उत्तर फक्त हो किंवा नाही एवढंच असते, लांबलचं उत्तर द्यायचं काम पडत नाही. सच क्वेश्चन्स आर कॉल्ड वर्बल क्वेश्चन्स, येस नो टाईप क्वेश्चन्स. मग असा प्रश्न आपल्याला इथे बनवायचा आहे की मी काय शिकणार आहे, कुठे शिकणार आहे, कसा शिकणार आहे हे विचारत नाही आहे. मी काय विचारतो आहे की मी ग्रामर शिकवणार आहे का हो किंवा नाही. तर अशा वाक्यांमध्ये इन सच केसेस यू विल हॅव टू टेक ॲम ऑर इज ऑर विच एवर हेल्पिंग व्हर्ब इज यूज्ड इन दॅट सेंटेन्स, यू विल हॅव टू टेक इट इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल हिअर ॲम इज द हेल्पिंग व्हर्ब. Now you will have to take am in the beginning of this sentence if you want to make it a verbal question. If you want to convert it into a verbal question, just take am in the beginning or start your sentence with am. Am I going to teach you grammar? मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे का? तुम्ही ग्रामर शिकणार आहे का असं मला म्हणायचं आहे. कसं म्हणाल तुम्ही, तुम्ही ग्रामर शिकणार आहे का? यू आरचं आर यू करावं लागेल की आर यू गोईंग टू लर्न ग्रामर. ते आपल्याला मदत करणार आहे का? आर दे गोईंग टू हेल्प अस. ती मला म्हणायचं आहे की ती क्लास अटेंड करणार आहे का? शी इज ने म्हणायचं आहे आपल्याला. काय म्हणावं लागेल? इज शी. शी इजचं इज शी करावं लागेल. इजनं वाक्य सुरू करावं लागेल की इज शी गोईंग टू अटेंड अ क्लास. तो बंगला विकत घेणार आहे का? इज ही, ही इज न म्हणता इज ही गोईंग टू परचेस अ बंगलो. मला म्हणायचं आहे की तुम्ही घर बांधणार आहे का, तुम्ही नवीन घर बांधणार आहे का? आर यू गोईंग टू, आता गोईंग टू ज्याऐवजी गॉना म्हणून पाहू आपण, आर यू गॉना बिल्ड अ न्यू हाऊस. हा यस, आर यू गॉना बिल्ड अ न्यू हाऊस. तुम्ही नवीन घर बांधणार आहे का? म्हणजे इन शॉर्ट व्हॉट आय वॉन्ट टू से दॅट इफ यू वॉन्ट टू मेक अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स यू विल हॅव टू स्टार्ट युअर सेंटेन्स विथ सम हेल्पिंग व्हर्ब. इन दिस केस यू विल हॅव टू टेक ॲम ऑर इज ऑर इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. सो ॲम आय गोईंग टू टीच यू ग्रामर, मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे का? आणि मला म्हणायचं आहे की मी तुम्हाला ग्रामर शिकवणार नाही आहे. मैं आपको ग्रामर नाही सिकाने वाला हूँ. आय एम नॉट गोईंग टू टीच यू ग्रामर. आय एम नॉट गोईंग टू टीच यू ग्रामर. आम्ही या टॉपिकची चर्चा करणार नाही आहे. हाऊ कॅन वी से दिस सेंटेन्स इन इंग्लिश? वी आर नॉट गॉना डिस्कस दिस टॉपिक. ते आपली भेट घेणार नाही आहे. दे आर नॉट गॉना, यस दे आर नॉट गॉना मीट अस. तो घर विकणार नाही आहे. फक्त भाव पाहून आला आहे मार्केटमध्ये, काय घराचा काय वा किंमत आहे याची. तो घर विकणार नाही आहे. कसं म्हणू आपण? ही इज नॉट गॉना सेल हिज हाऊस. ती अभ्यास नाही करणार आहे. शी इज नॉट गोईंग टू स्टडी. येस करेक्ट. आपण इज नॉटला इजंट म्हणू शकतो, आर नॉटला आरंट म्हणू शकतो, पण ॲम नॉटला ॲमंट नाही म्हणू शकत. शब्दच नाही असा आहे ॲमंट. तुम्हाला ॲम नॉटसाठी आरंटच म्हणावं लागेल. किंवा मग तो एक शब्द आहे जो जास्त वापरात नाही आता ओल्ड इंग्लिशमध्ये, अँट, ए आय एन ॲपॉस्ट्रॉफी टी, कोणी वापरत नाही. तुम्ही तुम्हाला आरंटच म्हणावं लागेल. आता आय आरंट म्हणण्याची तर काही प्रथा नाही आहे की आय आरंट गॉना टेल यू एनिथिंग. आय ॲम नॉट असंच म्हणावं लागेल. म्हणजे ॲम नॉटचं शक्यतोवर काय करावं लागेल, तुम्हाला फुल फॉर्मच वापरावं लागेल. इज नॉटचा इजंट वापरू शकता, आर नॉटचा आरंट वापरू शकता. मग आता आणखी एक दोन वाक्य तयार करू की ती चहा बनवणार नाही आहे. सांगा कसं म्हणाल? येस शी इजंट गॉना मेक टी. लोक या ठिकाणी राहणार नाही आहे. येस पीपल आरंट गॉना स्टे हिअर ऑर लिव्ह हिअर. मग याचा आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तर
की तुम्ही, मला म्हणायचं आहे की तुम्ही तुम्ही रेकॉर्ड बनवणार आहे आहे की नाही आहे? आरंट यू गॉन अ सेट रेकॉर्ड? ती मला असं म्हणायचं आहे की ती क्लास जॉईन करणार नाही आहे का? इजंट शी इजंट शी गॉन अ जॉईन द क्लास? त्याला डिग्री मिळणार नाही आहे का? इजंट ही गॉन अ गेट अ डिग्री? इजंट ही गॉन अ गेट अ डिग्री? मी तुम्हाला टेन्सेस शिकवणार नाही आहे का? कसं म्हणता येईल? मी तुम्हाला टेन्सेस शिकवणार नाही आहे का? एम आय नॉट गोईंग टू टीच यू टेन्सेस? एम आय नॉट गॉन अ टीच यू टेन्सेस? असे आप समजा असा प्रश्न बनवू शकतो आपण. मग आता याच्यात जर समजा आपल्याला व्हॉट वेअर हे शब्द जर वापरायचे असतील, व्हॉट याला व्हॉट नका म्हणू, व्हॉट म्हणा, वेअर वेन वाय हाऊ हे एवढे शब्द आपण आज घेऊ. मला म्हणायचं आहे की मी काय शिकवणार आहे, सांगा कसं म्हणता येईल? व्हॉट. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण बा हां, मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही हे शब्द वापराल ना तेव्हा तुम्हाला याला ॲम इज किंवा आर हे लावावं लागेल, म्हणजे इथं हेल्पिंग व्हर्ब लावावं लागेल. नाही तर मग तुम्ही तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर समजा असं वाक्य तयार केलं की व्हॉट आय ॲम गोईंग टू टीच, तर हे वाक्य प्रश्न म्हणजे प्रश्न म्हणून कन्सिडर केला जाणार नाही. दिस सेंटेन्स विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ सेंट ॲज अ क्वेश्चन. इट्स जस्ट अ नॉर्मल सेंटेन्स, रिमेंबर, इट्स जस्ट अ नॉर्मल सेंटेन्स, इट्स नॉट अ क्वेश्चन. याचा प्रश्नार्थक मिनिंग निघत नाही. व्हॉट आय ॲम गोईंग टू टीच याचा अर्थ काय निघते? कोण सांगते? करेक्ट, जे मी शिकवणार आहे. व्हॉट आय ॲम गोईंग टू टीच, यू विल हॅव टू लर्न. जे मी शिकवणार आहे ते तुम्हाला शिकावं लागेल. आता मला ॲक्च्युली असा प्रश्न तयार असं वाक्य तयार करायचं होतं का? मला काय वाक्य तयार करत होतं की मी काय शिकवणार आहे काय? हां, मग तुम्हाला काय करावं लागेल? हे जे व्हॉट आहे ना याला तुम्हाला लावावं लागेल जे ॲम इज आर याच्यापैकी तुम्हाला एक लावावं लागेल. मग ॲम कधी घ्याल? जेव्हा वाक्यातला सब्जेक्ट आय असेल. जर वी असता तर काय घेतलं असतं आपण? आर. यू असता तर आर. दे असता तर आर. आणि जर समजा ही असलं, शी असला, इट असला, ही शी इट किंवा सिंग्युलर नाऊन असलं, मग इज घ्यावं लागेल तुम्हाला. तर मी काय शिकवणार आहे? व्हॉट ॲम आय गोईंग टू टीच? व्हॉट ॲम आय गोईंग टू टीच? मला म्हणायचं आहे की तुम्ही केव्हा पोहोचणार आहे, तुम्ही केव्हा पोहोचणार आहे? श्रीलेख कसं म्हणता येईल आपल्याला? तुम्ही केव्हा पोहोचणार आहे? करेक्ट, वेन आर यू गोईंग टू रीच? आपल्याला आपल्याला हा आपल्याला हे पुस्तक कुठे मिळणार आहे? वेअर आर वी गोईंग टू गेट दिस बुक? त्याला जॉब केव्हा मिळणार आहे? त्याला जॉब केव्हा मिळणार आहे? केव्हा म्हणजे वेन. केव्हा झालं, कधी झालं, कवा झालं, याच्यासाठी शब्द आहे वेन. वेन वेन इज, वेन इज ही गोईंग टू गेट अ जॉब? वेन इज ही गोईंग टू गेट अ जॉब? 6 महिन्यापासून जॉब शोधून आला बिचारा, त्याला जॉब कधी मिळणार आहे? मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ही नोकरी का सोडणार आहे? करेक्ट, वाय आर यू गोईंग टू क्विट दिस जॉब? वाय आर यू गोईंग टू क्विट दिस जॉब? ते लोक हे घर का पाडणार आहे?